अथर्वा हा त्या बिल्डिंगमध्ये एका रूममध्ये एकटाच राहत होता खरं तर त्याचे कोणी मित्रही नव्हते सकाळी उठायचं कॉलेजला जायचं घरी यायचं शिकवलेला अभ्यास करायचा इच्छा असेल तर खायचं नाहीतर झोपून जायचं हेच आयुष्यात सुरू होतं तो एका खेडेगावाहून हो, इकडे शिकायला आला होता त्याच्या बिल्डिंगमध्येही त्याची अगदी शेवटची रूम होती रूमच्या खिडकीतून समोर पाहिलं शेजारीस गर्ल्स हॉस्टेल होतं गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्याला तिकडे कायम बंद असलेली एक खिडकी दिसायची पण एका दिवशी अचानक त्याला ती खिडकी उघडलेली दिसली आणि तिथे एक सुंदरशी मुलगी उभी राहून काहीतरी करत होती त्याने म्हणून चष्मा लावून नीट पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की ती पुस्तक वाचतीये तिनेही समोर पाहिलं अथर्व तसा दिसायला बरा होता कोरा रंग डोळ्यावर चष्मा चापून चुकून केलेली हेअरस्टाईल अगदीच चोमू असा तो नव्हता इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला तो शिकत होता त्याने ती त्याच्याकडे आहे हे बघून स्वतःची नजर चोरली तिनेही झटकन खिडकी लावून घेतली अथर्वाला थोडं वाईट वाटलं सहज म्हणून त्याने समोर लक्ष दिलं तर ती मुलगी खिळकी थोडीशी उघडून त्याच्याकडे बघत होती त्याला आता मात्र हसू आला त्याला असं हसताना बघून तिनेही स्माईल केली आणि आता तिने ती खिडकी पूर्ण उघडली आता अथर्वाचे दिवस मात्र चांगले चालू होते एक दिवस सहज त्याने इशाऱ्यानेच तू काय करते कुठून आहेस असे विचारलं पण तिला काही समजत नव्हतं म्हणून त्याने एक कागदाचा बोळा केला आणि त्याच्यावर हे सर्व प्रश्न लिहून तिच्याकडे फेकला तिनेही ते वाचलं त्यावरच मागच्या साईडने तिने उत्तर लिहून त्याच्याकडे फेकलं तिचं नाव अर्पिता असं होतं इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ती होती आता अथर्व मात्र खुश राहू लागला कॉलेजमध्येही त्याचं लक्ष लागू लागलं रूमला आल्यावर मात्र थोडा वेळ अभ्यास करून तो तासन तास खिडकीमध्ये तिच्याशी बोलू लागला आता जवळजवळ पंधरा दिवस होत आले दोघांची अगदी चांगली मैत्री झाली तिलाही कॉलेजमध्ये जास्त काही मैत्रिणी नव्हत्या तिची एकच मैत्रीण होती तिचं नाव सोनाली होतं पण काही दिवसापूर्वी सोनालीने तिला तिच्या बर्थडेचं आमंत्रण दिलं तिथे ती एकटीच गेली थोड्या वेळासाठी ती बसली सोनालीने तिला काहीतरी खायला दिलं आणि पार्टी झाली अर्पिताच्या डोक्यात गरगरायला लागलं यामुळे ती मी येते आपण पार्टी पुन्हा कधीतरी करू असं सांगून तिच्या रूमवरून आली होती पण दुसऱ्या दिवसपासून तिला सोनालीचा फोन यायचा बंद झाला यामुळे अर्पिता खूप नाराज झाली पण आता अथर्वाच्या साथीने तिला एक नवा मित्र भेटला होता आता जवळजवळ पंधरा दिवस झाले होते दोघांच्याही मनात प्रेमाची पालवी फुटायला लागली होती त्यांनी आता भेटायचं ठरवलं कुठे जायचं कोणी पाहिलं तर काय विचार करतील असं त्याला वाटू लागलं आता त्यांनी अथर्वाच्याच रूमवर भेटायचं ठरवलं दुपारी तीन वाजताची वेळ त्यांनी ठरवली रोज एकामेकांना खिडकीत भेटत होते समोर पाहतच होते पण आज तरीही अगदी वेळ देऊन अर्पिता तयार झाली ती खूप खुश होती त्या दिवशी अर्पिता अगदी छानपणे तयार होऊन ज्या बिल्डिंगमध्ये गेली त्यांनी पत्ता सांगितला होता सांगितलेल्या पत्त्यावरती गेली पण पाहिलं तर ताराला बाहेरून कुलूप लावलेलं ला होतं तिने हातातील कागद पुन्हा एकदाच चाच पडून पाहिला पत्ता तर तोच होता आजूबाजूला चौकशी करावी असं ती विचार करत होती पण पाहिलं तर आजूबाजूच्या घरांची दारं बंद होती असं ओळख नसताना डायरेक्ट एखाद्याला कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं कुठंतरी बाहेर गेला असेल असा विचार करून ती त्याची वाट पाहत अर्धा तास थांबली पण कोणीच आलं नाही रागात ती रूमवर गेली खिडकी उघडून पाहिलं तर अथर्व त्याच्या रूममधून तिच्याकडेच पाहत होता तिला शॉक बसला तिने चिठ्ठी लिहिली आणि त्याच्याकडे फेकली की मी तुझ्याकडे आली होती पण तू काही आलास नाही त्यावर अथर्व बोलला नाही गेले तासभर तुझी वाट बघतोय तू कदाचित दुसऱ्या एखाद्या फ्लॅटवर गेली असेल असं बोलून त्याने तिला पुन्हा पत्ता लिहून फेकला ती पुन्हा त्याला भेटायला गेली असं चार ते पाच वेळा झालं संध्याकाळचे सहा वाजले आता मात्र अर्पिताला भयंकर राग आला ती रागातच निघाली तरी पाहिलं की अथर्व अजूनही खिडकीमध्ये त्याची वाट बघते आहे खूप कंटाळलेला दिसतोय तिने रागाने त्याच्यासमोर खिडकी लावून घेतली आणि फुसफुस करत इकडे तिकडे फिरू लागली दोन दिवस दोघांमध्ये काही संवाद झाला नाही अचानक त्या दिवशी अर्पिताच्या रूममध्ये काही सफाई करणाऱ्या दोन बाया आल्या त्यांनी अर्पिताचं सामान एक एक करून बाहेर फेकलं अर्पिताच्या रूमची साफसफाई करायला सुरुवात केली त्यातील एक बाई तिचं एक एक सामान उचलून बाहेर फेकत होती तर दुसरी रूममध्ये पाणी मारत होती त्यामुळे अर्पिता खूप चिडली ते त्यांना आवाज देत होती मावशी तुम्ही काय करताय मी इथे राहते आहे मी धडधड पाणी काय मारताय पण त्यावरती त्या बाया काहीच बोलत नव्हत्या तिने जाऊन त्या मावशीला हात लावायचा प्रयत्न केला आणि तिचा हात आरपार गेला तिने दुसऱ्या मावशीलाही हात लावला पण तसंच झालं तिचा हात आरपार गेला अरपी त्याला काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं तिला वाटलं आपण काहीतरी स्वप्न पाहतोय की काय पण नाही हे खरं होतं नक्की काय आहे आपण जिवंत आहोत की नाही का ह्या मावशी जिवंत आहेत का नाहीत हा विचार करून तिच्या काळजात अगदी धस्स झालं आपल्यासोबत काय आहे तिने खिडकी उघडली पाहिलं तर अथर्व तिच्याकडेच बघत उभा होता त्याला भेटण्यासाठी ती त्याच्या रूमवर गेली पण आजही तसंच त्याच्या रूमला लॉक लावलेला होता ती धडधड करत दरवाजा मारू लागली पण आतमधून काहीच रिस्पॉन्सच आला नाही तिचं डोकं आता भनभणायला लागलं होतं पुन्हा आपल्या रूमवर आली कोपऱ्यात बसून काय आहे हे बघू लागली तेव्हा त्या मावशीचं बोलणं तिच्या कानावर पडलं चांगली होती बिचारी या दिवशी कुठून तरी घरी आली आणि अचानक इथे चक्कर येऊन पडली त्यानंतर मात्र कधीच उठली नाही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर समजलं या पोरीला काहीतरी दीर्घ आजार होता पण तिने कधी कोणाला सांगितलं नाही वाटते इथे तिला माहीत नव्हतं आता तिच्या सर्व गोष्ट लक्षात येत होत्या वर्गात तिच्यासोबत कोणी का बोलत नव्हतं सोनालीचा तिला अचानक फोन यायचा का बंद झाला तिच्या आईवडीलसुद्धा तिला फोन करत नव्हते ना चौकशी करत होते पण एका गोष्टीचा तिला उलगडाच झाला नाही जर आपण मेलो आहोत आणि आपण भूत आहोत अथर्वला आपण कसे दिसलो आणि अथर्वाकडे गेल्यानंतर तिला नेहमी कुलूप का दिसायचं ती पुन्हा अथर्वच्या बिल्डिंगकडे गेली तिथे गेल्यानंतर तिने दाराला कुलूप पाहिलं बराच वेळ तिथे बसून राहिली तिला वाटलं की आता अथर्व येईल दार उघडेल तिला आत घेईल पण असं काहीच झालं नाही एवढे दिवस तिने लक्षही दिलं नव्हतं की तिला भूक लागत नाहीये ना ती जेवण करते ना पाणी पिते आपल्यास तंत्रित विचार करत ती बिल्डिंगमधून खाली चालली होती अचानक एक कुत्रा तिच्याकडे बघून जोरजोरात भुंकू लागला त्याच्या मालकाने तिच्याकडे पाहिलं पण कदाचित त्याला काहीच दिसलं नाही म्हणून तो त्या कुत्र्याला ओढत घेऊन गेला तिला आता आपल्यासोबत काय आहे हे समजत नव्हतं ती पुन्हा आपल्या रूममध्ये आली तर तिला समोर खिडकीमध्ये अथर्व दिसला तिने त्याला मी तुला दिसते का असं विचारलं त्याने तिच्याकडे बघून हो अशी मान हलवली तेव्हा तिने त्याला विचारलं की मी तुला कशी दिसू शकते मी तर मेली आहे यावर तो हसू लागला त्याने चिठ्ठीमध्ये लिहून चिठ्ठी तिच्याकडे फेकली अर्पिताने ती चिठ्ठी उघडून पाहिली तर त्यामध्ये लिहिलेलं होतं मला माहिती आहे तू मेलेली आहे पण मी कुठेच जिवंत आहे मित्रांनो ही मराठी कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडेही अशा काही कथा का असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमच्या अनुभवानी कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता